पंजाबमध्ये खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगच्या अटकेसाठी पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. पंजाब पोलिसांनी अमृतपालला पकडण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी शोध मोहीम सुरू ठेवलेली आहे. त्याच्या 112 साथीदारांना पोलिसांनी अटक केलेली आहे. दरम्यान पंजाब सरकारनं राज्यातील इंटरनेट सेवा आज दुपारी 12 वाजेपर्यंत बंद केलेली आहे. तसंच कोणत्याही अफवा पसरवू नका असं आवाहन देखील पंजाब पोलिसांनी नागरिकांना केलंय. तर अवैध शस्त्र 300 अधिक गोळ्या आणि 3 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत. पंजाब सरकारनं अमृतपाल सिंग यांच्या विरोधामध्ये सुरू केलेल्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्याला लागून असलेल्या हरियाणा आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवर देखील सुरक्षा वाढवलेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.